शिवाजीनगर मुख्य रस्त्यावरील जनता मार्केट ब्युटी तत्वावर पुनर्विकास करणाऱ्या प्रस्तावाला व्यापाऱ्यांनी दुसऱ्या बैठकीतही विरोध दर्शवला असून हा मुद्दा आता चिघळणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने जनता मार्केटला विरोध वाढत आहे, तर दुसरीकडे मार्केट मागील रहिवाशांनी तर कडक पवित्रा घेत महापालिकेलाच कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस पाठवली आहे. इमारत जीर्ण झाल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर महापालिकेने आपला आणखी एक मोक्याचा भूखंड बिल्डरच्या घशात घालत बीओटी तत्वावर करारनामा केला. लोकसभा निवडणूक झाल्यावर ही इमारत रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने 64 गाळेधारकांना बजावली होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या उपस्थितीत गाळेधारकांची पहिली बैठक झाली. महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्राजवळ स्वतःच पैसे उभारून दुकाने निर्माण केली आहेत. त्या दुकानांच्या लिलावातून महापालिकेला चांगले उत्पन्नही मिळाले. त्याच धर्तीवर खाजगी विकासकाला नवीन इमारत बनवण्याचे काम न देता सर्व गाळेधारकांकडून पैसे उभारून इमारत बनवण्याचा प्रस्ताव गाळेधारकांनी दिला होता, पण त्या प्रस्तावावर महापालिकेने सकारात्मकता दाखवली नाही. महात्मा फुले मार्केटप्रमाणे सेमी अंडरग्राउंड दुकाने काढून गाळेधारकांना दुकाने देण्यात यावीत असा प्रस्तावही देण्यात आला. शिवाय इमारत तयार होईपर्यंत समोरच्या बाजूने टीन शेडचे दुकानं देण्यात यावीत. दुसऱ्या बैठकीनंतरही आयुक्तांशी बोलून अंतिम निर्णय घेण्यात येईल असे उत्तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिले. मार्केट शिवाजीनगर येथील पुनर्वसन करण्याचं गाळेधारकासोबत यापूर्वी बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये त्यांच्या 3 मागण्या होत्या की पहिले आम्हाला जसं बाकी प्रोजेक्टला बीओटीच्या समोर दुकानं हे करून दिले होते तसेच दुकानं ह्या पण प्रोजेक्टला देण्यात यावे, तसंच आम्हाला अंडरग्राउंडमध्ये हे करावं दुकानं देण्यात यावी, आणि तिसरा मुद्दा म्हणजे सगळ्या म्हणजे जनता मार्केट एकच्या पाठीमागे जे लोक आहेत त्यांचं आणि जनता मार्केटची बिल्डिंग एकदाच पाडावी असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांना आम्ही मागच्या आठवड्यात बैठक घेतली, माननीय आयुक्त साहेबांशी चर्चा केली, त्याच्यातले आम्ही पहिला जो मुद्दा आहे त्यांना समोरच टीन शेड मारून देणार, ज्याचे समजा 2 दुकानं असतील तर त्याला 1-3 असतील तरी 1 प्रत्येकाला जे दुकान आहे ते प्रत्येकाला 1 टीन शेडचं दुकान समोरच भेटेल. दुसरं अंडरग्राउंडमध्ये त्यांना दुकान देण्याबद्दल तपासणी केली, परंतु DCR नुसार त्या ठिकाणी पार्किंग देणं कंपल्सरी असल्यामुळं ते काही मुद्दा त्यांचा व्हॅलिड झाला नाही, त्यामुळं अंडरग्राउंडमध्ये दुकान न देता आम्हाला त्या ठिकाणी UDPCR नुसार त्या ठिकाणी आम्हाला पार्किंगच ठेवावं लागेल. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो एकत्र सगळ्या बिल्डिंग म्हणजे सगळ्यांचं पुनर्वसन एकच करा, तर ते आता लोकांनी पुनर्वसनाला त्या नागरिकांनी विरोध केला, त्यांचं समाधान होईपर्यंत त्याला वेळ लागणार आहे, आणि कॉन्ट्रॅक्टरला आपण वर्क ऑर्डर दिली त्याच्यामुळे महापालिकेचे गाळेधारक आहेत आणि ही बिल्डिंग पण डिटोराईज झालेली आहे. 2014 आपण पाडण्यासाठी प्रयत्न करत आहोत, त्याच्यामुळं महापालिकेनं ह्या गाळेधारकांचं तात्काळ समोर पुनर्वसन करून बिल्डिंग बांधण्याचं आम्ही हाती घेतलेलं आहे. त्या नागरिकांनी फक्त म्हणजे आज बरेच सगळेच यांनी आम्हाला तुमचे पर्याय सगळे मान्य आहेत, परत एकदा बेसमेंटमध्ये अंडरग्राउंडमध्ये काही पर्याय निघतो का एकदा तपासा, तर मी आमच्या आर्किटेक्टसोबत बसा चर्चा करा असं मी त्यांना सांगितलेलं आहे, आणि दुकानं खाली करणार असं मी त्यांना निवेदन केलेलं आहे. आता आम्ही त्यांना नोटिसा द्यायला सुरू करू आणि त्यानुसार महापालिका पुढील कारवाई करू. आमच्या हिताचा निर्णय न घेता केवळ बिल्डरच्या हिताचा निर्णय घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सर्व गाळेधारकांनी दिला आहे, त्यामुळे जनता मार्केटचा मुद्दा चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. जनता मार्केट मागील 63 मालमत्ता धारकांची बैठक घेऊन त्यांचाही विकास करण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला होता, पण महापालिकेच्या प्रस्तावाला या मालमत्ता धारकांनी कडक शब्दात फेटाळले. गेल्या 60 वर्षापासून या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे, सर्वजण महापालिकेचा करही भरतात. या ठिकाणी प्रधानमंत्री योजनेचे घरकुल बनवण्यात आले आहेत, महापालिका सर्व सुविधाही इथे पुरवते, मग आम्ही मालमत्ताधारक असताना आम्हाला नोटीस कोणत्या अधिकारात पाठवली असा सवाल या मालमत्ताधारकांनी महापालिकेला लेखी स्वरूपात पत्र देऊन विचारलाय. ही गोरगरीब मुस्लिम आणि दलित वस्ती असून काही धनदानग्यांच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोप मालमत्ताधारकांनी केलाय. या ठिकाणी 60 वर्षापासून मालमत्ताधारकांचे वास्तव्य आहे हे महापालिकेतील रेकॉर्डवरूनही स्पष्ट होते. महापालिकेने या पत्राची दखल घेतली नाही तर हीच नोटीस समजावी आणि महापालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराच मालमत्ताधारकांनी दिलाय. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट IIT JEE आणि CET च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय. 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.